नमस्कार मी सौरागिणी अजय कुलकर्णी नाशिक नाट्यवाचन या स्पर्धेकरता मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं संगीत उत्तर क्रियाना या नाटकातील प्रवेश पाचवा निवडलेला आहे यामध्ये सुशिला या पात्रासाठी दोन पद आहेत तर त्याला चाल मी लावण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सुशिला अगं बाई पण नंदिनी अजून काय येत नाही माझ्या सख्याचं लढाईवरचं पत्र आजच्या उत्तर हिंदच्या डाकेतून आलं की नाही ते पाहण्यास मी हिला धाडलं ही माझी जीवाची मैत्रीण म्हणवते मी तरी देखील किती उशीर करते परत यायला सख्या वाचून शून्य झालेल्या या मंदिरात मी एकटी किती वेळ काढू स्ारीपरी वीरविजयी स्वारि वीरविजयी दारी एयलो कधि अश्रुवाणि कुशल पुसति अश्रु कुशल पुसति भेट देलो कधिी मदविकला कला मदन मोहन मजसी अलिंगुनी हृदय नवसागरांच्या नवसागरांच्या नवसुखांच्या स्वर्गिनेल तो कधी दारी येईल तो कधी स्वारी तुनी वीर स्वारी विजयी अगं बाई आलीच ही पण हातात काही पत्र बित्र दिसत नाही तिच्या पोटकुळी खोन ठेवलं असेल मला फसवायला मोठी चावट आहे ती का पत्र आलेच नाही म्हणून सांगणार आहे मला देवा असा निरोप सांगण्याची पाळी आणू नको बरं तिच्यावर ही जवळ येते तस तसं माझं ऊर कसं धडधडत आहे विरही प्रेम किती भ्याड किती लाजाळू असतं प्रिय वृद्ध ऐकायला ते जितक आतुर असतं तितकच दोतींना भीत लाजत ही पहा आलीच आत आता काय करू मला नाही विचारावत पटकन पत्र नाही म्हणून सांगितलं तर मी अशी आपली पाठमोरी होऊन ही फुलेच खोवीत बसते जसे काही तिला मी पाहिलेच नाही म्हणजे आपण होऊन काय ते सांगेल नंदिनी काय फुलं खोवणं चाललंय वाटत अग आपण माळ जाऊ त्याची थांब कोण नंदिनी चित्रासाठी खरच एक माळ गुंफू पत्राचं काही नाव घेत नाही ही सावट नंदिनी दे ती परडी मला ही कुठे केव्हा तोडलीस कोणाच्या ताटव्यातली गर मी लावलेल्या सुशिला ते नाही माहिती मला नसत्या गोष्टीची लांबण लावत बसली आहे पण पत्राची गोष्ट जशी काय तिच्या गावचीच नाही मलाच निलाजऱ्यासारखं ती तिची हांजी हांजी करून ते विचारायला लावणार नंदिनी ही अजून कसे विचारत नाही पत्राचं काय झालं ते मी होऊन फटकळासारखी सांगू तरी कसे हिला ते माझे नाही बाई धारिष्ट होत उघड अग मला तू पत्राचा शोध घ्यायला धाडलं होतंस ना सुशिला ते तुला आत्ताच आठवलं नाही नंदिनी माझ्या प्रियाच्या पत्रावरील नुसत्या पत्त्याचं अक्षर पाहता क्षणीच मी त्याचे पटापट मुके घेऊन मग फोडणार आहे हो ते ते पत्र दे दे अगं अशी चूप का विवलतेचा उपहास करण्याची क्रूर करमणूक तुलाही गोड वाटते नाही मग येताच का नाही दिलस ते पत्र अशी ग काय भलतीस थट्टा नंदिनी अगं नसती थट्टा मी कशी करीन बरं सखे खरंच पत्र आलं नाही ग हे पत हे बघ माझे हात आहे का त्यात सुशिला तुझ्या पोटकुळी लपवीच असील चाचपून पाहत मागे तू एकदा असंच फसवलंस नंदिनी अगं तेव्हा पत्र आलं होतं म्हणून क्षणभर नाही आले म्हटलं वाढलेल्या उत्सुकतेनं किंवा पळभरच्या सहनीय निराशेनेही प्रिय वार्ता अधिकच प्रिय वाटते म्हणून कुशल दूती सखींना थोडे छळूनच प्रिय वार्ता देतात पण आज की नाही तुझ्या गळ्या शपथ या टपालाने रावराजे यशवंतराव यांचं पत्र नाही आलं सुशिला फुलांची बरडी फेकून बोलू नकोस जा माझ्यापाशी बोलू नकोस म्हटलं ना माझ्याशी नंदिनी पण माझ्यावर का रागवतेस बरं मी टपालवाली असते तर सरदारांना स्वतः गाठून बडे पत्र लिहून आणलं असतं सुशिला चल इथल्या इथे तुला चौकशी करायचा कंटाळा येतो राजवाड्यात जाऊन शोध करायला काही हरकत होती वाटत श्रीमंतांकडे टपालातून सरदारांच्या काही उलाढालीनी पत्ते कळले असतील शनिवार वाड्यात देखील जाऊन आले बरं म्हणूनच उशीर लागला थोडासा तिथं इतकंच कळलं की दिल्लीचं सरकारी टपाल जरी आलं आहे तरी अंतर्वेदीत शिरलेल्या मराठी सैन्यातील टपालाच्या पिशव्या आल्या नाहीत अंतर्वेदीतील शत्रूंनी मराठी सैन्याची हाक मारण्याचा सपाटा लावला आहे असे जो तो म्हणत होता सुशीला म्हणजे मराठी सैन्य अंतर्वेदीत शत्रूच्या पेचात फसले आहे की काय नंदिनी होय तो दुष्ट नजीब खान मराठा शरण आल्यावेळी त्या सैन्यातच ठवून मराठ्यांनी त्यांचा डाव त्यांच्यावर उलटवला तो हाती ओलीच राहिला ना हु कचू नगरीत त्याचे सैन्य स्तब्ध राहिले नि एक बारही न काढावा लागता दिल्ली मराठ्यास मोकळी झाली येथपर्यंतची बातमी तुला माहितच आहे पण नजीब जरी स्वतः नांगी टाकून पडला तरी त्याने अंतर्वेदीतील पठाण रोहिल्यांकडून परस्पर आत सूत बांधून मराठ्यांस कोंडण्याचा कोणतासा मोठा घाट घातला आणि त्या त्या पावसाळ्याच्या फेसात फसून दुआबमध्ये गंगा यमुनाच्या कात्रीत मराठी सेना सापडल्या मागे दत्ताजी शिंद्यास इथेच असच ह्याच शत्रूंनी कोंडलं होत सुशिला अग तर मग माझ्या प्रियकराचे पत्र ह्या दोन महिन्यात न येण्याचे कारण हेच रावराजे यशवंतराव ही अंतर्वेदीतील मराठी सैन्यात असून संकटाने वेढले गेले असावेत माझ्या दहिताचा जीव कोणत्या तरी धोक्यात आहे नंदिनी मागे पानपती ते संकटात असताना समरांगणात ताई त्यांचे जवळ होती मी ताईची प्रतिनिधी असून इथे अशी माशा मुड़ी -मुड़ी मी मुळीमुळी रडत कशी पडू नंदिनी मी माझ्या सख्याकडे जाणार मी हिंदू वीरांगना अंगना म्हणून सख्याचा विरह मला सहावत नाही हिंदू म्हणून हिंदू सैन्य असे संकटी वेढलं असता गाद्या गिरद्यांवर लोळत मला राहवत नाही माझ्या प्रेमाची नी माझ्या धर्माची माझ्या सुखाची नी माझ्या कर्तव्याची अशा दोन्ही वाटा आता ह्या एकाच वाटेशी लागल्या तीच आता माझी वाट नंदिनी पण वेडे तू अबला एकटी जाऊन एक लाख वीरांशी लढविल्या जाणाऱ्या हिंदूंच्या धर्मयुद्धात विशेष ते काय करू शकणार सुशिला त्या सैन्याची संख्या एक लाख आहे ती एक लाख एक तरी करीन ना राम सेतू बांधून लंकेवर गेले तेव्हा एक खार देखील वाळूत अंग भरून ते अंग समुद्रात झाडून त्या चार वाळूच्या कणांची का होईना पण भर घालीत होती म्हणतात त्याने समुद्र थोडेच भरले पण त्याने तिचे कर्तव्य सरले नंदिनी पण ह्या स्वारीत स्त्रियास मज्जाव आहे तू सैन्यात शिरणार कशी सुशिला स्त्रीस मज्जाव नाही स्त्री वेशास मज्जाव आहे मी पुरुष वेश करून जाईन कसे शिरायचे ते तिथे गेल्यावर सुचेल तसं करीन हे बघ इथून एखाद्या हिमालयीन ऋषिकुमाराचं सोंग घेऊन दिल्लीस छावणीत तर जाता येईल ना मी तसेच करीन नंदिनी अशा साहसापासून मी तरी तुला कशी निवृत्त करू सखे तू देशील ती आज्ञा मी पाळेन सुशिला चल तर मला एक ऋषिकुमार बनेव चल आहा हा माझी सारी हुरहुर आता नाहीशी झाली गं जसे कोणा लग्न समारंभास जायला निघावे तसं माझं मन कस उल्हासल आहे चल चल असुनी बाला बला असुनी बाला बला चालले रणाला। हि बाला अबला असुनी बाला अबला सलले रणाला तजुनी कान्तविरहि ग्लानि तजुनी क्रवि ग्ला नागीणची गीणची नागीणची ना होमी दिले जी पाणी होमी जिले दिस पाणी असिलता कराला असिलता कराला असी लता कराला अबला चालले रणाला अबला चालले रणाला बाला अबला असुनी बाला अबला चालले रणाला चालले रणाला चालले रणाला